अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतल्या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा पेच आज सुटेल अशी एक शक्यता आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेमध्ये क्लार्क पदावर नोकरीला आहेत आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मात्र मुंबई महापालिकेनं अजूनही त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाहीये आणि त्याविरोधात आता शिवसेना ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतली आहे. तेव्हा हायकोर्टामध्ये आज या संदर्भातला निर्णय होणार आहे आणि हा निर्णय आजच येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याकडे लागलेलं आहे. आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक सध्या आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडून या संदर्भातल्या आणखी अपडेट जाणून घेऊया. मेघा, संपूर्ण महाराष्ट्राचं या सगळ्या राजकीय घडामोडींकडे लक्ष लागलेलं आहे. खरं तर उद्या 14 ऑक्टोबर ही शेवटची उमेदवारीची अर्ज भरण्याची तारीख आहे आणि अशा प्रसंगामध्ये आज हायकोर्टाकडून हा निकाल येतोय. काय नेमक्या सगळ्या घडामोडी घडत आहेत? अनुपमा, आपण जर बघितलं तर ऋतुजा लटके ज्या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत आणि त्यांना उद्धव ठाकरे पक्षानं उमेदवारी देण्याचं ठरवलेलं आहे. मात्र एक तांत्रिक मुद्दा निर्माण झालेला आहे. त्यांनी पहिला राजीनामा दिला होता, त्याच्यामध्ये अट टाकली होती की जोपर्यंत जर मला तिकीट मिळालं आणि मी जर निवडणूक लढवली तर जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत माझा हा जो राजीनामा अर्ज आहे तो प्रलंबित ठेवावा. त्यामुळे तो फेटाळण्यात आला आणि त्यानंतर दुसरा राजीनामा पत्र त्यांनी दिलेलं आहे ते 3 ऑक्टोबरला दिलेलं आहे. मात्र आता पालिका असं म्हणत आहे की जर राजीनामा मंजूर करायचा असेल तर 30 दिवसांचा कालावधी असतो आणि लगेचच त्यांनी तो काही राजीनामा मंजूर केलेला नाहीये. दरम्यान उमेदवारी म्हणजे पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि त्याचमुळे उद्धव ठाकरे पक्षानं आता कंबर कसलेली आहे. काल आपण जर बघितलं तर स्वतः ऋतुजा लटके आयुक्तांना भेटायला गेल्या होत्या. माजी महापौर, माजी उपमहापौर त्यांच्याबरोबर होते. त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे उद्धव ठाकरे पक्षाचं असं म्हणणं आहे की एक प्रकारे शिंदे गट असेल किंवा भाजप असेल हा एक राजकीय दबाव पालिका प्रशासनावर आहे. मात्र पालिका प्रशासनाचं आयुक्तांचं असं म्हणणं आहे की ही एक प्रक्रिया असते. अद्यापपर्यंत आम्ही त्यांचा जरी राजीनामा मंजूर केला नसला तरी तो फेटाळलेला देखील नाहीये आणि त्यामुळे ही प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आता 2 दिवस राहिलेले आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे पक्षाने किंवा ऋतुजा लटके यांनी धाव घेतलेली आहे आणि आता उच्च न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण जर बघितलं तर एखादी व्यक्ती ज्यावेळी राजीनामा देते त्यावेळी तो सहज ऍक्सेप्ट केला जातो किंवा मंजूर केला जातो. क्वचितच अशी कर्मचारी होत्या हा एक मुद्दा काल शिवसेनेकडून अनिल परबांकडून मांडलेला होता आणि त्यामुळे आता प्रशासकीय या सगळ्या कागदी घोड्या किंवा नियमांमध्ये हे प्रकरण पुढे जाते का, काय नेमका निर्णय होतो याकडे आपले लक्ष आहे. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे